ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोकणात पक्ष घट्ट बांधलेला दिसेल, राज ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास। शुंगारतळी येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मी कोकणात आलो ते केवळ फिरण्यासाठी नव्हे तर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी आलो आहे असं सांगून आगामी 3 महिन्यात संपूर्ण कोकणात तुम्हाला पक्ष घट्ट बांधलेला पाहायला मिळेल असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला। गुहागर तालुक्यात दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांच्या सोमवारी सकाळी शृंगारतळीत आगमन झाले। सर्वप्रथम त्यांचे ढोल ताशा बँड पथकाद्वारे स्वागत करण्यात आले। पाटपन्नाळे ग्रामपंचायतीसमोर पालखी नृत्य व वारकरी नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले। यानंतर रॅलीने शृंगारतळी येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात आगमन झाले। यावेळी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले। यावेळी युवा मनसे अध्यक्ष अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, गुहागर संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, माजी संपर्क प्रमुख गणेश कदम, मनसेची नम्रता भाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सुरुवातीला राज ठाकरे यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व नंतर जमलेल्या नागरिकांना संबोधित केलं। ते म्हणाले, मी तुमचे सर्वांचे दर्शन घ्यायला आलो आहे, मला कोकणाबद्दल व महाराष्ट्राबद्दल काय वाटते हे मी 3 महिन्यानंतर कोकणात होणाऱ्या जाहीर सभांमध्ये मांडणार आहे, त्यामुळे आपण सर्व उपस्थित राहालच। आगामी 3 महिन्यात पक्ष घट्ट बांधलेला असेल असे स्पष्ट केलं। दरम्यान यानंतर मनसेने आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेंचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आलं। यामध्ये साईराम डान्स ग्रुप पालशेत प्रथम, अथर्व रहाटे गुहागर द्वितीय, एमजे स्टार ग्रुप पालशेत तृतीय यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं। संपूर्ण कार्यक्रम नियोजन संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी केलं होतं। यावेळी काजुर्ली येथील विजया मेस्त्री या अंध गायिकेने स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी प्रमोद गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। महानकर न्यूज साठी गुहागरहून विनोद चव्हाण।